नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार बावीसच्या बोर्ड एक्झामसाठी नवनीतचे जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स आलेले आहेत त्यापैकी क्वेशन पेपर वनमधील क्वेश्चन नंबर टू ए अँड बीचा आज आपण सराव करणार आहोत जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला व्हॉट्सअपवर देखील विचारू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण प्रश्न क्रमांक दोन एला सुरुवात करणार आहोत कृती पूर्ण करून लिहा इथे पहिली कृती बघा काय आहे अकरा एक्स अधिक सहा वाय बरोबर चार हजार तीनशे तीस व बावीस एक्स वजा सहा वाय बरोबर पाच हजार दोनशे चाळीस ही एक सामायिक समीकरणे सोडविण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा बघा इथे आपल्याला काय सांगितलं आहे पुढे समीकरणांची बेरीज करू आणि दोन्ही समीकरणे एकाखाली एक अशा पद्धतीने लिहून दिलेली आहेत आता इथे बेरीज आहे अकरा एक्स आणि बावीस एक्स यांची बेरीज त्यांनी तेहतीस एक्स दिलेली आहे त्यानंतर अधिक सहावा आहे वजा सहावा आहे हे निघून गेलेले आहेत त्यामुळे इथे काहीही नाही पुढे आपल्याला चार हजार तीनशे तीस आणि पाच हजार दोनशे चाळीस यांची बेरीज करायची आहे आणि ती ह्या रिकामी चौकटीमध्ये लिहायची आहे तर बघा ही बेरीज काय येते शून्य अधिक शून्य उत्तर आलं शून्य त्यानंतर तीन अधिक चार उत्तर आलं सात तीन अधिक दोन उत्तर आलं पाच आणि चार अधिक पाच उत्तर आलं नऊ म्हणजे इथे उत्तर काय येते आपलं नऊ हजार पाचशे सत्तर आता पुढे एक्सची किंमत आपल्याला चौकटीमध्ये लिहायची मग एक्सची किंमत आणायची कशी तर बघा हे जे तेहतीस एक्स आहेत म्हणजे तेहतीस गुणिले एक्स आहेत तर हे तेहतीस आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन आलो तर ते गुणिलेचे भागिले होतील म्हणजे हे काय होणार आहे बघा नऊ हजार पाचशे सत्तर भागिले तेहतीस आता हे जे उत्तर येईल ते आपल्याला इथे लिहायचं आहे हे तुम्हाला फक्त इथे एक्सप्लेन करण्यासाठी घेऊन दाखवतोय तुम्हाला हे एक्सप्लेनेशन द्यायचं नाही तुम्हाला फक्त ही कृती पूर्ण करायची आहे ओके तर बघा आता ह्या तेहतीसने भाग जातोय का तर तेहतीसने भाग जातो आहे हे जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर आपण काय करूयात अगोदर याला तीनने भाग देऊयात तर अकरा त्रिक तेहतीस ओके आता इथे देखील तीनने भाग देऊयात तर तीन त्रिक नऊ त्यानंतर तीन एके तीन उरले दोन त्यानंतर सात आले सत्तावीस झाले तीन नव्वद सत्तावीस आणि तीन शून्य शून्य आता इतकं झाल्यानंतर ह्याला आपण पुन्हा अकराने भाग देऊयात बघा अकरा एके अकरा त्यानंतर अकरी दुने बावीस उरले नऊ नवावर नऊ नव्याण्णव झाले अकरी नव्वद नव्याण्णव आणि अकरा शून्य शून्य म्हणजे हे किती उत्तर आलं दोनशे नव्वद तर हे जे दोनशे नव्वद उत्तर आलं ते आपण इथे लिहायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक्सची किंमत मिळाली आहे पुढे त्यांनी काय सांगितलं आहे की एक्सची किंमत समीकरण एकमध्ये भरू ओके okay. आणि पुढे देऊन दिले आहे त्यांनी अकरा गुणिले दोनशे नव्वद अधिक सहावाय बरोबर चार हजार तीनशे तीस आता तुम्हाला इथे एक आयडिया सांगतोय बघा इथे त्यांनी काय सांगितलं आहे की कि एक्सची किंमत भरू आणि एक्सची किंमत भरून दिलेली आहे म्हणजे आपल्याला हे जे दोनशे नव्वद आपण उत्तर शोधलेलं आहे ते इथे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे बरोबर म्हणजे आपल्याला इथे कन्फर्म होतं की आपलं दोनशे नव्वद उत्तर जे आलं ते बरोबर आलेलं आहे किंवा जर तुम्हाला हे कुठे मिस्टेक झाली असेल तर इथे दिसून येईल तुम्हाला की आपली काही मिस्टेक होते तर कधी कधी अशा पद्धतीनं प्रश्नामध्येच पुन्हा त्यांनी उत्तर दिलेलं असतं तुम्ही फक्त लक्षपूर्वक पाहायचं आहे ओके तर हे झालं आपलं म्हणजे दोनशे नव्वद जे, जे आलेलं आहे ते आपलं कन्फर्म बरोबर आहे आता पुढे बघा काय दिलं आहे हे समीकरणामध्ये भरून दिल्यानंतर इथे सहावाय बरोबर आणि रिकामी चौकट दिली आहे म्हणजे आपल्याला हे सोडवून पाहावं लागेल तर बघा हे जे समीकरण आहे ते आपण बाजूला लिहून पाहूयात अकरा गुणले दोनशे नव्वद अधिक सहा वाय बरोबर चार हजार तीनशे तीस तर बघा अकरा गोणी दोनशे नव्वद किती होतंय अकरा शून्य शून्य अकरा नव्वद नव्याण्णव हातच्याले नऊ अकरा जोडी बावीस आणि नऊ एकतीस अधिक सहा वाय बरोबर चार हजार तीनशे तीस त्यानंतर हे सहा वाय जसे तसे आले बरोबर चार हजार तीनशे तीस जसेच्या तसे आले आणि हे जे तीन हजार एकशे नव्वद आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर ते झाले ने ने वजा तीन हजार एकशे नव्वद बरोबर हे सहा वया जसेच्या तसे आले आणि बघा ह्यातून ही वजा बाकी करू यात शून्य शून्य राहिलं तेरातून नऊ गेले राहिले चार एक दोन झाले तीनातून दोन गेले राहिला एक चारातून तीन गेले राहिला एक म्हणजे हे झाले एक हजार एकशे चाळीस ते एक हजार एकशे चाळीस आपण इथे लिहायचे आहेत आता आपल्याला सहा वाय बरोबर एक हजार एकशे चाळीस मिळालं मात्र आपल्याला वायची किंमत शोधायची आहे म्हणजे काय करावं हो लागेल हे जे ला सहा वाय आहेत त्यातील सहा आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाणार म्हणजे आपल्याला वायची किंमत मिळेल तर बघा इथे काय होणार आहे बरोबर एक हजार एकशे चाळीस छेद सहा म्हणून वाय बरोबर किती बघा काय भाग जातोय सहा एके सहा आणि सहा एके सहा उरले पाच त्याच्यावर चार आले चोपन्न झाले साही नव्वद चोपन्न आणि सहा शून्य शून्य म्हणजे हे उत्तर मिळालं आपल्याला एकशे नव्वद तर इथे वायची किंमत आपल्याला मिळाली एकशे नव्वद आणि ही किंमत आपल्याला इथे भरायची तर बघा अशा पद्धतीने आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे जी आहे एकशे नव्वद तर आपला पहिली कृती जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता आपण दुसऱ्या कृतीकडे जाऊयात तर दुसरी कृती सोडवण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथे बघा दुसरी कृती काय आहे वजा अकरा वजा आठ वजा पाच डॉट 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 एकोणपन्नास या अंकगणिती श्रेणीचे शेवटून चौथे पद शोधण्यासाठी कृती पूर्ण करा बघा आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिली आहे त्याचा शेवटचा पद दिलं आहे आणि शेवटून चौथं शोधायला सांगितलं आहे आता हे शोधणार कसं मग त्यांनी एक आयडिया दिली आहे बघा दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील दिल पदे उलट्या क्रमाने लिहूया म्हणजे ही अगोदर दिली होती वजा अकरा अगोदर आणि एकोणपन्नास शेवटी तर ही आपल्याला उलटी करायला सांगितली म्हणजे एकोणपन्नास अगोदर आले आणि वजा अकरा शेवटी गेले आता अशा पद्धतीने उलट लिहिल्यानंतर शेवटून चौथं जे होतं ते आता पुढून चौथं झालं म्हणजे बघा आपल्याला जे शेवटून चौथं पद शोधायचं होतं आता ते पुढून चौथं पद शोधायचं आहे म्हणजे आपल्याला टी फोर शोधायचं आहे त्यांनी इथे तेच सांगितलं आहे की म्हणजेच आपल्याला चौथे पद शोधायचे आहे मग आता बघा ही जी नवीन अंक गणित श्रेणी आली त्याचं पहिलं पद कोणतं आहे एकोणपन्नास म्हणजे हिचे टी वन बरोबर एकोणपन्नास आणि डी बरोबर किती आता डी बरोबर किती कसं शोधायचं आता आपल्याला सामान्य फरक शोधायचा आहे सामान्य फरक कोणाचा शोधायचा पहिल्या अंक गणिती श्रेणीचा नाही आपण अंकगणिती श्रेणी उलट केली आहे त्या उलट केलेल्या अंकगणिती श्रेणीचा तर आपण इथे काय करूया डी बरोबर बाजूला तुम्हाला लिहून दाखवतो दाओ वजा अकरा वजा वजा आठ तर काय होणार बघा हे वजा अकरा जसे जसे आले त्यानंतर वजा गुणे वजा अधिक झाले म्हणजे हे झाले अधिक आठ त्यामुळे वजा अकरातून आठ गेले राहिले वजा तीन तर आपल्याला सामान्य फरक किती मिळाला वजा तीन आता पुढे टी फोरचं सूत्र टी फोरचं सूत्र म्हणजेच टी एनचं सूत्र काय असतं टी एनचं सूत्र ए अधिक कंसात एन वजा एक कौस्पूर्ण गुणिले डी ओके आणि आता येथे बघा सर्वांना किंमती लिहून दिलेल्या आहेत आता इथे देखील बघा मागच्या अंक गणित श्रेणीमध्ये जशी एक्सची किंमत आपल्याला पुढे दिली होती तशीच इथे डीची किंमत वजातींनी दिली आहे इथे आपलं वजातीन उत्तर आलेलं आहे म्हणजे आपलं बरोबर आहे पुन्हा इथे एची ची किंमत आहे याची किंमत आपली एकोणपन्नास आली होती एची किंमत इथे त्यांनी एकोणपन्नास भरून दिलेली आहे म्हणजे बघा आपलं उत्तर इथेच क्लिअर होतं आहे की आपलं उत्तर जे आपण मिळवलेलं आहे ते योग्य आहे आता पुढे ह्या सूत्रानुसार सरळ रूप देऊन आपल्याला टी फोरची किंमत शोधायची तर बघा हे तुम्हाला बाजूला लिहून दाखवतो काय आहे एकोणपन्नास अधिक चार वजा एक गुणिले वजा तीन तर हे एकोणपन्नास जसच्या तसे येतील हा कंस सोडूयात चार वजा एक उत्तर आलं तीन गुणिले व जातील बरोबर एकोणपन्नास आणि तीन गुणि व जातील उत्तराला वजा नऊ एकोणपन्नास वजा नऊ उत्तराला चाळीस म्हणजे टी फोरची किंमत आपल्याला किती मिळाली चाळीस तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा प्रश्न देखील झालेला आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात तिसरा उपप्रश्न देखील एकदम सोपा आहे काय आहे त्यांनी सांगितलं आहे बघा अठ्ठेचाळीस विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गात चार विद्यार्थी चष्मा वापरतात त्यातून यादृच्छिक पद्धतीने एक विद्यार्थी निवडला असता तो चष्मा वापरतो या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा काय सांगितलं आहे की त्या वर्गामध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत बघा वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या अठ्ठेचाळीस म्हणजेच नंबर ऑफ एस किती नंबर ऑफ एस झालं अठ्ठेचाळीस समजा घटना ए अशी आहे की विद्यार्थी चष्मा वापरतात आता वि चष्मा वापरणारे विद्यार्थी किती आहेत चार विद्यार्थी म्हणजेच नंबर ऑफ एची किंमत किती मिळाली चार आता पुढे आपल्याला ही संभाव्यता काढायची आहे म्हणजे प्रोबॅबिलिटीचं सूत्र इथे कम्प्लीट करावं लागेल काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस आता नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ एसचे आपल्याला इथे फायनल प्रोबॅबिलिटी द्यायची म्हणजे आपल्याला इथे किंमत बाजूला लिहून पाहावी लागेल काय असे नंबर ऑफ एची किंमत आहे चार छेद नंबर ऑफ एसची किंमत आहे अठ्ठेचाळीस तर बघा आता काय भाग जातो इथे दोघांनाही चाराने भाग जातोय चार एके चार आणि बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजे हे उत्तर आपल्याला मिळतं एक छेद बारा तर एक छेद बारा हे उत्तर आपल्याला इथे चौकटीमध्ये लिहायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न क्रमांक दोन एमधील तिन्ही ज्या आपल्या कृती आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत आता आपण पुढे जाऊयात पुढे प्रश्न क्रमांक दोन बी पुढीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा मी मात्र तुम्हाला सर्वच उपप्रश्न सोडवून दाखवणार आहे तर बघा इथे कायच त्यांनी सांगितलं आहे की तीन एक्स अधिक के वाय बरोबर तीन या समीकरणाची बरोबर पाच आणि बरोबर तीन ही उकल आहे तर केची किंमत किती आता केची किंमत काढायची आहे आपल्याला एक्स आणि वायची किंमत दिली आहे अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा काय करायचं दिलेल्या ज्या किमती आहेत एक्स आणि वायच्या ह्या किमती आपण समीकरणात भरायच्या आहेत तर कोणत्या किमती दिल्या आहेत त्या अगोदर लिहून घेऊयात तर एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर तीन आता जे दिलेलं समीकरण आहे ते लिहून घेऊयात काय आहे तीन एक्स अधिक के वाय बरोबर ती। तीन म्हणून तीन गुणिले एक्सची किंमत आहे पाच अधिक केची किंमत माहीत नाही गुणिले वायची किंमत आहे तीन बरोबर तीन म्हणून तिनापाची पंधरा अधिक के गुणिले तीन उत्तर आलं तीन के बरोबर तीन म्हणून तीन के जसे तसे आले बरोबर हे तीन देखील जसे तसे आले आणि हे जे पंधरा आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात इथे ते अधिक आहेत तिथे गेल्यानंतर ते वजा होतील म्हणून तीन के बरोबर तीन वजा पंधरा उत्तर आलं वजा बारा म्हणून के बरोबर हे वजा बारा जसेच्या तसे येतील आणि हे जे तीन के आहेत म्हणजे तीन गुणिले के आहेत तर ते तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले भागिले तीन आता ह्या तीनने बाराला भाग जातोय बघा कसा तर तीन एके तीन आणि तीन चोक बारा मात्र हे वजा चिन्ह असल्यामुळे हे वजा चार तर अशा पद्धतीने आपल्याला केची किंमत किती के मिळाली केची किंमत मिळाली आहे वजा चार तर ह्याला आपण फ्रेम तयार करून घेऊयात कारण की असं फ्रेम तयार करून घेतल्याने आपलं उत्तर जे आहे ते ठळकपणे दिसून येतं आता हे शाब्दिक उदाहरण होतं बरोबर मग आपल्याला शब्दात उत्तर लिहावं लागेल म्हणून केची किंमत वजा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे आता आपण पुढील उपप्रश्न पाहूया पुढील उपप्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह केलेला नसेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हा नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून तुम्ही मला मेसेज करू शकता म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर देखील मिळवता येईल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता तर इथे दुसरा उपप्रश्न आहे सोडवा आणि काय दिलं आहे एक वर्ग समीकरण दिलं आहे पाच एक्स वर्ग वजा बावीस एक्स वजा पंधरा बरोबर शून्य आपल्याला हे सोडवायचं आहे कोणत्या पद्धतीने सोडवायचं ते सांगितलं नाही मग आपण काय करूयात अवयव पद्धतीने सोडवूयात तर बघा अवयव पद्धतीने सोडवण्या अगोदर दिलेलं जे समीकरण आहे ते आपण जसंच्या तसं लिहून घेऊयात पाच एक्स वर्ग वजा बावीस एक्स वजा पंधरा बरोबर शून्य ओके आपल्याला अवयव करायचे आहेत अवयव करण्यासाठी आपण तिसरं पद घेतो मात्र इथे पहिल्या पदासोबत देखील सहगुणक आहे म्हणजे आपल्याला हा सहगुणक देखील घ्यावा लागेल तर ते आपण बाजूला लिहून घेऊयात ओके तर काय होणार आहे पहिल्या पदाचा सहगुणक आहे पाच गुणिले स्थिरपद आहे पंधरा ह्यांचा गुणाकार होतो आहे पंच्याहत्तर म्हणजे आपल्याला पंच्याहत्तरचे अवयव करायचे आहेत ओके okay. तर पंच्याहत्तरचे अवयव करण्यासाठी आपण अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतल्या तर बघा अवयवांची जोडी काय येते तर पहिली जोडी येते पंच्याहत्तर आणि एक त्यानंतर पंचवीस आणि तीन पंधरा आणि पाच तर ह्या तिघांचा जर गुणाकार ह्या तिन्ही जोडींचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर पंच्याहत्तर येतं मग ह्यापैकी कोणती जोडी निवडायची तर बघा इथे तिसऱ्या पदाचं जे चिन्ह आहे ती क्रिया करायची इथे वजाचं चिन्ह म्हणजे आपल्याला ह्या जोडीची वजाबाकी करायची आणि वजाबाकी किती आली पाहिजे दुसऱ्या पदाच्या सहगुणका इतकी म्हणजे आपल्याला बावीस वजाबाकी पाहिजे तर बघा इथे कोणाची वजाबाकी बावीस होते तर पंचवीस आणि तीन यांची वजाबाकी केली तरच ती बावीस येते म्हणजे आपण ही जोडी निवडायची आहे तर आपण इथे लिहून घेऊयात पंचवीस आणि तीन आता यांना चिन्ह कोणतं द्यायचं तर जी वजाबाकी पाहिजे ती वजा बावीस पाहिजेत म्हणजे आता इथे वजाबाकी कधी होईल जेव्हा या दोघांचंही चिन्ह वेगवेगळं असेल तेव्हाच यांची वजाबाकी होईल बरोबर पण वजाबाकी आपल्याला वजा बावीस पाहिजेत म्हणजे मोठ्या संख्येला आपल्याला वजाचं चिन्ह द्यावं लागेल आणि लहान संख्येला अधिकचं चिन्ह द्यावं लागेल तेव्हा यांची वजाबाकी जी आहे ती वजा बावीस येईल तर आपल्याला दोन्ही अवयव मिळालेले आहेत या दोन्ही अवयवांची चिन्ह मिळालेली आहेत आता हे दोन्ही अवयव आपण समीकरणात भरूयात म्हणून हे पाच एक्स वर्ग जसेच्या तसे येतील त्यानंतर वजा पंचवीस त्याच्यासोबत चल आहे एक्स त्यानंतर दुसरा अवयव आहे अधिक तीन त्याच्यासोबत एक्स वजा पंधरा बरोबर शून्य आता काय करूयात आपण अशा पद्धतीने दोन ग्रुप तयार करूयात आता ह्या ग्रुपमधून सामायिक अवयव आपण बाहेर काढायचा आहे तर पहिल्या ग्रुपमध्ये जर आपण विचार केला तर पाच एक्स हा सामायिक अवयव आपण बाहेर काढू शकतो तर बघा पाच एक्स वर्गला पाच एक्सने भाग दिला राहिला एक्स त्यानंतर वजा पंचवीस एक्सला पाच एक्सने भाग दिला तर एक्स एक्स निघून गेलं आणि पंचवीसला पाचने भाग दिला राहिले वजा पाच आणि ह्याचा कंसपूर्ण आता दुसऱ्या गटाचा दुसऱ्या ग्रुपचा विचार करूयात इथे जर आपण विचार केला तर दोघांनाही तीनने भाग जातो आहे म्हणून आपण इथे अधिक तीन हा सामायिक अवयव बाहेर काढूयात तर इथे बघा काय होतंय आता अधिक तीन एक्सला अधिक तीनने भाग दिला राहिला एक्स आणि वजा पंधराला अधिक तीनने भाग दिला राहिले वजा पाच कंसपूर्ण बरोबर शून्य आता बघा हे दोन्ही जे समान कंस आहेत ते अगोदर लिहूयात एक्स वजा पाच कंस पूर्ण आणि हे जे सामायिक अवयव आपण बाहेर काढलेले आहेत त्यांना दुसऱ्या कंसात लिहूयात पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य आता बघा इथे दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एका कंसाची किंमत शून्य असू शकते म्हणून एक्स वजा पाच बरोबर शून्य किंवा पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे जे वजा पाच आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते झाले अधिक पाच किंवा पाच एक्स जाग्यात राहिले आणि हे अधिक तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले झाले वजा तीन आता इथे एक्सची किंमत मिळालेली आहे माझं अजून इथे एक्सची फायनल किंमत नाही मिळाली म्हणून आपण अजून एक स्टेप वाढवूयात म्हणून एक्स बरोबर पाच किंवा एक्सबरोबर हे वजा तीन जसे तसे आले आणि हे जे पाच गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणल्यानंतर ते झाले भागिले पाच म्हणजे आपल्याला इथे एक्सच्या दोन किमती मिळाल्या आपण काय करूयात ह्या दोन्ही किमतींना फ्रेम तयार करून घेऊया तर एक्सबरोबर पाच किंवा एक्सबरोबर वजा तीन पाच तर अशा पद्धतीने दोन किमती मिळाल्या आता पुढे आपण लिहून घ्यायचं आहे म्हणून दिलेल्या वर्ग वर्गसमीकरणाची मुळे पाच आणि वजा तीनशेद पाच आहेत तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा उपप्रश्न देखील झालेला आहे आता आपण तिसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊया तिसऱ्या उपप्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा सतरा व सत्तावीस यांमधील अशा तीन संख्या शोधा की त्या सतरा व सत्तावीसची अंकगणिती श्रेणीत असतील म्हणजे आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिली आहे पहिलं पद आहे सतरा शेवटचं पद आहे सत्तावीस आणि मधली तीन पदं शोधायची आहेत जर हे पहिलं पद सतरा असेल याचा अर्थ आपण इथे लिहू शकतो की टी वन बरोबर ए बरोबर सतरा ओके त्यानंतर दुसरं पद काय असेल दुसरं पद मिळवण्यासाठी पहिल्या पदामध्ये आपण जो सामायिक फरक असतो तो मिळवतो अधिक करतो याचा अर्थ टी टूची किंमत किती आहे टी टूची किंमत असणार आहे सतरा अधिक डी इथे आपल्याला डी दिला आहे का नाही पण आपण इथे डी मिळवल्यानंतर दुसरं पद मिळणार आहे हे तर कन्फर्म आहे हा सूत्रच आहे त्यानंतर तिसरं पद तिसरं पद काय असणार आहे तर पहिल्या पदामध्ये दोन वेळा जर आपण सामायिक अवयव ॲड केला तर तिसरं पद मिळणार आहे म्हणजे स सतरा अधिक दोन डी दोन वेळा डी मिळवायचं आहे त्यानंतर चौथं पद चौथं पद काय आहे चौथं पद आहे पहिल्या पदामध्ये तीन वेळा जर आपण सामायिक फरक ॲड केला मिळवला तर आपल्याला चौथं पद मिळणार आहे म्हणजे सतरा अधिक तीन डी आता हे मधली तीन पदं आहेत आणि आपल्याला मधली तीन पदं शोधायची होती त्यानंतर पुढचं पद आहे सत्तावीस जे शेवटचं पद आहे टी फाईव्ह टी फायू कधी मिळेल तर पहिल्या पदामध्ये चार वेळा सामायिक फरक मिळवला तर आपल्याला टी फायू मिळणार आहे म्हणजेच सतरा अधिक फोर डी चार वेळा डी मिळवला तर आता टी फायची किंमत आपल्याला माहिती आहे टी फायची किंमत आहे सत्तावीस बरोबर म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे परंतु टी फाय बरोबर सत्तावीस आणि पुढे द्यायचं आहे पक्ष आता टी फायची किंमत आपल्याला इथे माहिती आहे मग आपण काय करूयात ह्या सूत्रामध्ये सत्तावीसची किंमत ठेवूयात म्हणून टी फायच्या जागेत आले सत्तावीस बरोबर सतरा अधिक फोर डी म्हणून सत्तावीस जागेत आले राहिले आणि हे जे सतरा आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊयात ते झाले वजा सतरा बरोबर फोर डी म्हणून फोर डी बरोबर सत्तावीस वजा सतरा राहिले दहा म्हणून डी बरोबर दहा छेद चार ओके आता ह्या दहाला चाराने भाग जातो आहे चार एके चार आणि दोन पॉईंट पाच गुणिले चार बरोबर दहा म्हणजे आपल्याला डीची किंमत किती मिळाली डीची किंमत मिळालेली आहे इथे डी बरोबर दोन पॉईंट पाच तर ही जी डीची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया आता आपल्याला डीची किंमत मिळाली पण आपल्याला काय शोधायचं आहे त्या तीन संख्या शोधायची ओके तर आपल्याला त्या संख्या लिहून घेऊयात टी वन तर आपल्याला माहिती आहे टी वन आहे सतरा बरोबर मग टी टू किती आहे बघा टी टू बरोबर सतरा अधिक डी बरोबर सतरा अधिक डीची किंमत आहे दोन पॉईंट पाच बरोबर उत्तराला एकोणीस पॉईंट पाच त्यानंतर टी थ्री टी थ्री आहे सतरा अधिक दोन डी बरोबर सतरा अधिक दोन गुणिले डीची किंमत आहे दोन पॉईंट पाच बरोबर सतरा अधिक दोन गुणिले दोन पॉईंट पाच उत्तर आलं पाच बरोबर सतरा आणि पाच उत्तर आलं बावीस त्यानंतर टी फोर टी फोरची किंमत आहे सतरा अधिक किती आहे थ्री डी इथे लिहिलं थ्री डी बरोबर सतरा अधिक तीन गुणिले दोन पॉईंट पाच बरोबर हे सतरा जसे जसे आले तीन गुणिले दोन पॉईंट पाच उत्तराला सात पॉईंट पाच बरोबर सतरा आणि सात पॉईंट पाच उत्तर आलं चोवीस पॉईंट पाच त्यानंतर टी फाय तर आपल्याला माहितीच आहे जी आहे सत्तावीस याचा अर्थ आपल्याला ती अंकगणित श्रेणी मिळालेली आहे आणि त्याची मधली जी तीन पदं आपल्याला शोधायला सांगितली होती ती देखील मिळालेली आहेत म्हणून पुढे लिहून घ्यायचं आहे म्हणून ती अंकगणिती श्रेणी सतरा एकोणीस पॉईंट पाच बावीस चोवीस पॉईंट पाच आणि सत्तावीस आहे तर आपल्याला ती अंकगणिती श्रेणी मिळालेली आहे अशा प्रकारे आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे आता आपण पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न काय सांगितला आहे बघा प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची सव्वीस कार्डे खोक्यात ठेवली आहेत त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे तर काढलेल्या कार्डावरील अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा आपल्याला काय सांगितलं आहे की सव्वीस अक्षरांची सव्वीस कार्डं एका खोक्यात ठेवली आहेत मग त्यातील एखादा जर कार्ड आपण काढलं तर नमुना अवकाश काय येईल तर नमुना अवकाश ती सव्वीस अक्षरं असू शकतात बरोबर म्हणजेच एस बरोबर इंग्रजी वर्णमालेतील अक्षरं कोणती आहेत ए बी सी डी हे अल्फाबेट म्हणून ए बी सी डी आणि डॉट डॉट करून वाय कॉमा झेड तर अशा पद्धतीने ही सव्वीस अक्षरं आहेत म्हणजेच नंबर ऑफ एस किती येणार नंबर ऑफ एस येणार सव्वीस आता इथे घटना काय सांगितली आहे बघा की घटना अशी आहे की काढलेल्या कार्डावरील अक्षर स्वर असण्याची संभाव्यता म्हणजे घटना काय आहे काढलेलं अक्षर स्वर असणे तर इथे आपण त्याला घटना ए मानूयात तर घटना ए काढलेल्या कार्डावरील अक्षर स्वर असणे ओके तर याचे नमुना अवकाश काय येतात बघा ए बरोबर आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण स्वर लिहिणार स्वर कोणते आहेत ए ई त्यानंतर आय ओ यू तर हे स्वर झाले स्वर किती आहेत पाच आहेत म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर पाच ओके आता आपल्याला संभाव्यता काढायची आहे ओके तर आपण इथे लिहून घेऊयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस ओके तर काय आहे नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए आहे पाच छेद नंबर ऑफ एस आहे सव्वीस आता इथे आणखी भाग जात नाही म्हणजे हीच आपली फायनल संभाव्यता आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पण हे शाब्दिक उदाहरण आहे तर आपल्याला इथे शब्दात उत्तर लिहावं लागेल म्हणून काढलेल्या कार्डावरील अक्षर स्वर असण्याची संभाव्यता पाच छेद सव्वीस आहे तर बघा अशा पद्धतीने हा प्रश्न देखील झालेला आहे आता आपण प्रश्न क्रमांक दोन बी मधील जो शेवटचा उपप्रश्न आहे तो, तो पाहूयात इथे काय त्यांनी सांगितलं आहे की एक्स वर्ग वजा सहा एक्स वजा पाच या समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा विवेचकाची किंमत काढायची म्हणजे डेल्टाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपल्याला शोधायची आहे मग सर्वात अगोदर काय करायचं दिलेलं जे वर्ग समीकरण आहे त्या वर्ग समीकरणाची आपण सामान्य रूपासोबत तुलना करायची म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना करू आता ही तुलना करूयात तर बघा ए काय आहे ए आहे पहिल्या पदाचा सहगुणक इथे पहिल्या पदाचा सहगुणक नाही याचा अर्थ इथे एक आहे म्हणजेच ए बरोबर एक त्यानंतर बी आहे दुसऱ्या पदाचा सहगुणक दुसऱ्या पदाचा सहगुणक इथे आहे वजा सहा म्हणजेच बी बरोबर वजा सहा आणि सी आहे स्थिरपद स्तीर्पत। स्थिरपद इथे वजा पाच दिलेला आहे म्हणजे सी बरोबर वजा पाच आपल्याला ए बी सीच्या किमती मिळाल्या आता आपण बी वर्ग वजा चार ए सी म्हणजे डेल्टाची किंमत शोधूयात म्हणून बी वर्ग वजा, वजा चार ए सी बरोबर बीची किंमत आहे वजा सहा म्हणून इथे वजा सहाचा वर्ग वजा चार गुणिले ए एची किंमत आहे एक गुणिले सी सीची किंमत आहे वजा पाच बरोबर वजा सहाचा वर्ग छत्तीस आणि बघा इथे काय चार एके का चार एक चार पंचेन वीस वजा कुणीले वजा अधिक म्हणजे हे झाले अधिक वीस म्हणून छत्तीस अधिक वीस उत्तर आलं छप्पन्न तर हे किंमत कसली आहे तर ही किंमत आहे बी वर्ग वजा चार ए सी तर ही जी किंमत मिळाली त्या किंमतीला आपण फ्रेम तयार करून घेऊया ओके तर अशा पद्धतीने फ्रेम झाली पण हे शाब्दिक उदाहरण आहे पुन्हा आपल्याला शब्दात उत्तर लिहावं लागेल म्हणून विवेचकाची छप्पन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासोबत आपला प्रश्न क्रमांक दोनचा ए आणि बी हे दोन्ही सॉल्व्ह करून झालेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून मला प्रश्न विचारू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नपत्रिकेचा प्रश्न क्रमांक तीन सोडवूया तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू